चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिचखेडा गावी येथे 20 वर्षापासून लायसनची दुकान सुरू होती, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला. दारू भट्टी कधीपासून चालू आहे? 20 वर्ष होते. तुम्हाला कोणता त्रास आहे बा? बापा मस्त सगळे लोक पडून राहते गावातले, परगावचे पडतेत, मस्त दारू पितात आणि सगळे इज्जत घेतात, काही घेतात जी. तर मग आता तरस नाही तर का? दुकान बंद झाला पाहिजे दारूचा. आमच्या घरचे लोक रोज दारू पिऊन येतात, मारपीट करतात, लहान लहान पोरं सुद्धा पितात. पुन्हा हे शाळेत जातात पोरं, काही पोरीले असे वाईट शब्दांना बोलते. आम्हाला येतं आमच्या ह्याका म्हणजे दुकान पाहिजेच नाही, कोठे तू हलव ह्या दुकानातून, पण ह्या गावले नाही पाहिजे आमच्याकडे दुकान. आणि व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना जागृत केलं आणि 40 ते 50 महिलांना घेऊन आम्ही जिल्हा कलेक्टर चंद्रपूर इथं गेलो, त्यांच्याशी चर्चा केली. नंतर कलेक्टर साहेबांनी त्या विषयावरती कमिटी स्थापन केली आणि तालुका लेवलचे बी डी ओ साहेब, पंचायत समिती अधिकारी, कलेक्टर साहेबांनी त्यांना आदेश देऊन गावामध्ये ग्रामसभा लावली. ग्रामसभेमध्ये सर्व गावातील मतदार महिला आल्या आणि दारूबंदच्या विरोधामध्ये 262 मतदान होऊन ते दारूची दुकान कायदेशीर बंद करण्यात आली. शूटिंग करून नेल्या तेव्हा तर बरं वाटते. आता दारू बंद झाली तर आमच्या गावात दारू होती, ते बंद झाली. आता बिलकुल शांत झाला गाव, कोणी कल्ला नाही करत, कोणी काही नाही. तुम्ही आल्या, आम्हाला सहकार्य दिल्या, आमच्या गावात व्हिडिओ कॅमेरे सुरू केल्या, सगळे लोकांना माहीतच आहे. साप लोक चांगला झाला असे म्हणते आणि आता चांगलाच वातावरण सुरू आहे. या व्हिडिओमुळे सर्वसाधारण जनतेमध्ये क्रांती निर्माण होऊन समाजाचे प्रश्न एक आपल्या समोर येऊन ते सोडवण्याचे सोडवता येत आहे. तरी माझ्या गावातील ही समस्या मिटल्यामुळे मी व्हिडिओवाल्यांचे अभिनंदन करतो. मी माझी व्हिडिओ पाहणाऱ्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला ज्यांनी फोन केला त्यांचा अभिनंदन करतो आणि जिल्हा कलेक्टर साहेबांचा अभिनंदन करतो की त्यांनी कायद्याला अनुसरून दुकान बंद केली आणि एक महिलांमध्ये ग्रामसभेची जागृती निर्माण ठेवली. मी कृपाकर, महाराष्ट्र राज्य, जिल्हा चंद्रपूर, इंडिया अनर्ससाठी.